नमस्कार. उद्या रायगड जिल्ह्यामध्ये चौदार तळे सत्याग्रहाचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. 93वा वर्धापन सोहळा जरी जनतेच्या मनातली भावना अत्यंत चांगली असली तरी भारतात आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनो नावाच्या विषाणूने थैमान मांडला असल्याने उद्या क्रांतीभूमी महाड येथे जमणाऱ्या लाखो अनुयायांना हात जोडून नम्रतेची विनंती करतो की उद्याचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे असे आदेश महाराष्ट्र शासन केंद्र शासनाने दिले आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या कलेक्टर मॅडम, SP मॅडम आणि विविध ठिकाणचे CO आयुक्त यांनी देखील अशा प्रकारचे निर्देश आचरणात आणलेले आहेत. मला सगळ्या जनतेला विनंती करायची आहे की उद्याचा होणारा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात येत आहे. मी भीमसैनिकांना नम्रतेची विनंती करतो की उद्या 20 मार्च म्हणजे चौदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह दिन, मात्र आपण बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाला देण्याकरता आपल्या घरामध्ये फोटोचे वंदन करून त्याच ठिकाणी संविधानाची पूजापाठ करावी असे आव्हान तुम्हाला करतो. गर्दीमध्ये कुणालाही कोरोनाचा व्हायरस होता कामा नाही अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. पारदिवस टाळला पाहिजे. या ठिकाणी रायगड ही क्रांतीभूमी ऐतिहासिक भूमी आहे. आपण पुढच्या वर्षी कार्यक्रम या ठिकाणी करू इच्छितो, परंतु या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सगळ्यांना मी विनंती करतो की उद्याचा कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे याची नोंद घ्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.